महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर सतत फोनवरनं संपर्कामध्ये आहे. मतदान सुरळीत सुरू आहे. सकाळच्या वेळी आमच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी आमचं नियोजन जसं ठरलं होतं की वयस्कर वयोवृद्ध व्यक्तींना पहिल्यांदा मतदानाला घेऊन यायचं, त्याप्रमाणे आमचे कार्यकर्ते ते काम करतायत आणि उत्साहामध्ये आहे मतदानाची प्रक्रिया. विशेषतः प्रशासनानं सुद्धा नियोजन चांगलं केलेलं आहे, म्हणजे वेळ लागत नाही मतदान करायला गेल्यानंतर. मी बघितलं, सगळीकडेच मी माहिती घेतोय आणि उत्साह आहे लोकांच्या मध्ये, चांगलं मतदान होईल एवढंच सांगतो. सर, पालकमंत्री म्हणून तुमच्यावर जबाबदारी आहे सातारा लोकसभा मतदान. मला मगाशी निघण्यापूर्वी काही वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी, मी गणपती मंदिरात दर्शनाला गेलो तेव्हा येताना विचारलं होतं. मी त्यांना सांगितलं माझा अंदाज 1.5 लाखाच्या फरकानं महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले विजय होतील असा आमचा आजचा अंदाज आहे. राज्यात काही स्थिती नाही, राज्यामध्ये आम्ही 45+ टार्गेट ठेवलेलं आहे. हा तिसरा टप्पा आज पूर्ण आहे मतदानाचा होतोय. पहिल्या 2 टप्प्यामधलं मतदान अत्यंत चांगलं झालेलं आहे. या टप्प्यामधलं सुद्धा आतापर्यंत 3 तास 3.5 तास झाले मतदान चालू होऊन, आतापर्यंत सुद्धा मतदान उत्साहामध्ये आहे. जिथं जिथं आमचे म्हणजे फोन होत आहेत आमच्या आमदार लोकांना, आमदार महोदयांना, उमेदवारांना, ते सांगतायत की उत्साहामध्ये आहे. आणि जसं आपल्याला आपण अंदाज प्रत्येकानं आपापल्या मतदारसंघाचा अंदाज बांधलेला होता की कसं मतदान होईल, त्या अंदाजाप्रमाणे सुरू आहे. त्यामुळे आम्ही जे 45+ टार्गेट ठेवलेलं आहे, मला विश्वास आहे पुढच्या 2 टप्प्यामधलं सुद्धा असंच उत्साहात मतदान होईल आणि 45 बहुमत नक्की 45+ आकडा आम्ही पार करू महाराष्ट्रामध्ये. विजय वडेट्टीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यासंदर्भात उज्ज्वल निकमांच्यावर जो आरोप केला, मी त्यांचं वक्तव्य ऐकलं वडेट्टीवारांचं. मला एका वाक्यात त्यांना विचारायचं आहे की असं वक्तव्य करून तुम्ही कसा निर्दोष होता असं तुम्हाला म्हणायचं आहे का? त्यामुळं केवळ ज्या उज्ज्वल निकम साहेबांनी एवढी मेहनत घेतली आणि कसाबसारख्या दहशतवाद्याला फासावर लटकवला, त्याला एक प्रकारे तुम्ही कसाब निर्दोष आहे असं तुमच्या वक्तव्याचा अर्थ आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवारांनी जे वक्तव्य केले ते निराधार आहे आणि त्यात कसलंही तथ्य नाही.